निवडणुका जवळ आल्या की सत्तास्थानी असलेल्या पक्षात अनेक जण प्रवेश करतात, मात्र सखाराम साठे सर आणि मित्रपरिवारानं राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार व अनगरकरांवरील निष्ठेपायी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. त्यांनी पक्षप्रवेश करताना कोणताही व्यक्तिगत स्वार्थ ठेवलेला नाही, केवळ गावाच्या विकासासाठी त्यांनी पक्षप्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा निस्वार्थ लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी केलंय. या कार्यक्रमासाठी आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, सावळेश्वर गावच्या सरपंच पार्वती गावडे, परिवहन समितीचे माजी सभापती राजन जाधव, माजी उपमहापौर नाना काळे, ज्ञानेश्वर सपाटे, चेतन गायकवाड, वैभव बापू गुंड, मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनाजी गावडे, पंचायत समिती माजी सदस्य कालिदास गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराम काका साठे हे होते. याप्रसंगी बिरुदेव शेंडगे, शौकत शेख, समाधान गावडे, अर्जुन साबळे, फारुक तांबोळी, तुकाराम शिंदे, भीमराव चव्हाण, महादेव मसलकर, देविदास टेकाळे, श्रीकांत टेकाळे, दादा साबळे, रोहन सरवळे, दीपक गावडे, संभाजी सोनटक्के, अमोल गावडे, अहमद पठाण, फारुक अत्तार, बंडू चटके, सागर व्यवहारे, समाधान चव्हाण, हनुमंत पाटील, शुक्राचार्य हवळे अशा असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बापूसाहेब दळवी सर यांनी केलं, तर अनिकेत गुंड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.